मराठा समाज आणि कुणबी समाज हा तमाम एक असताना सुद्धा कुणब्या कुणबी लोकांना जसं ओबीसीचं आरक्षण आहे तसं मराठा समाजाला सुद्धा पन्नास आत कुणबी म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे ही जरांगीची मागणी जी आहे ती योग्य आहे म्हणूनच एक मराठा लाख मराठा गोळा झाला हे आपण पाहिलेलं आहे आणि आता एक लक्षात घ्या हे आंदोलन सुरू झालं आज आपण पाहत असाल की शाहू महाराजांनी आरक्षण सुरू केलं होतं ते मराठा समाजाचे होते त्याच्यानंतर आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा चरंगी पाटलाला पाठिंबा दिलाय मग कोणतरी एक सदावरती सारखा माणूस येतो आणि तो, तो म्हणतो मराठ्यांना आरक्षण नको आर काय जिथं वारसदारांचा जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार बघतोय की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तुमच्यासारखा सारखा कोण हा प्रश्न सुद्धा आता विचार करणं गरजेचं आहे आणि विशेष करून आज पंधरा ते वीस पोरांनी आत्महत्या आजपर्यंत महाराष्ट्रात केल्या काय त्या पोरांची स्थिती असेल त्यांना उगाच्या उगा आत्महत्या करू वाटते का खरच मराठा समाजाची पन्नास पन्नास पोरं बिन लग्नाचे आहेत आणि काय तर आज मराठा समाज हा खऱ्या अर्थानं जो राजा म्हणून करणारा समाज होता आज रंक झालाय आणि आता ती स्थिती होऊ नये यासाठी आरक्षण घेतल्याशिवाय राहिणार नाही आम्ही आणि जर नाही दिलं गेलं तर फडणवीस काय एकनाथ शिंदे काय कोण काय महाराष्ट्रात पुढच्या यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी आपल्याला मराठाचं आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते तेही ओबीसी म्हणून मिळालं पाहिजे कुणबी आणि मराठा एकच आहे आणि तशी कागदपत्र मिळायला लागलेली आहेत विदर्भात जावा जवळजवळ दहा ते वीस टक्के कुणबी म्हणून मराठा मूळ मराठाच आहेत आणि कोकणात जावा मराठाच आहेत आणि कुठेतरी नारायणराव राणे जर का माणूस म्हणतो आम्हाला मराठा आरक्षण नको अरे तुम्ही खाल्लंय की ते एवढं महाराष्ट्रातून तुम्ही लाल देवे गाडीतले फिरता गोरगरीब मराठ्याची वेदना तुम्हाला माहीत नाही आणि म्हणून गोरगरिबाची वेदना ज्यांना त्यांच्यासाठी ओबीसी तुम्हाला नको ना तुम्ही घेऊ नका पण ज्यांना पाहिजे त्यांना दिल्याशिवाय राहू नका तिथं मात्र बिनकामाचं चमच्याचं काम करू नका ढवळाढवळ दावल करून गोरगरीब मराठ्यांचं वाटोळ करू नका अशा प्रकारची विनंती मी वकील सांगा वकिलांच्या वतीने सुद्धा तुम्हाला करणार आहे कारण शाहू महाराजांना गोरगरीबासाठी आरक्षण होतं आज गरीब गरीब मराठासाठी कुणबी म्हणून आरक्षण द्यायला काय अडचण आहे आणि कुणबी लोक जर मूळची लोकसंख्या कमी असताना तुम्ही जर जास्त कशाला ओबीसी म्हणून जे आहेत ना इतर ओबीसी त्यांनी जास्त नाही आता आम्हाला वाटेकरी केलं तर तुमचं काय वाईट होणार आहे याचा विचार करून मराठा आरक्षण आपल्याला ओबीसी म्हणून द्यावं कुणबी म्हणून द्यावं अशी विनंती माझी असणार आहे आणि आमचा म्हणून जरंग्यांना पाठिंबा